नमस्कार मंडळी, आज आपण अतिशय स्वस्त व काहीच मिनिटात तयार होणारे क्रीमी चॉकलेटी मोदक बनवणार आहोत। तर ते कसे बनवायचे आणि त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य घ्यायचं आहे ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत। एक वाटी सुकलेल्या खोबऱ्याचा किस, पाव वाटी पिठी साखर, 8 बदाम, 8-10 पिस्ते, 1 चमचा चारोळी, 8-10 काजू, अर्ध्या लिटरवरची साय म्हणजेच मलई, तसेच एक तुकड़ा मी व्हाइट चॉकलेटचा घेतलेला आहे आणि एक आपल्याला चॉकलेट बिस्किटचा पुडा घ्यायचा आहे। तर सर्वप्रथम आपण बिस्किट जे आहे ते बारीक करून घेऊ आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये टाकून बारीक पावडर करून घ्यायचे आहे। तर आपल्याला काजू, बदाम, पिस्ता हा बारीक करून घ्यायचा आहे। चारोळी आपण तशीच ठेवायची आहे। माझ्याकडे डार्क व्हाइट चॉकलेट होतं म्हणून मी ते घेतलेलं आहे आणि ते आता बारीक किसून सुद्धा घेतलेलं आहे। आपल्याला जर स्टफिंग व्हाइट करायचं असेल तर व्हाइट चॉकलेट घ्यायचं किंवा आपण कॅडबरी किंवा सिल्की चॉकलेट वगैरे घेऊन हे मोदक बनवू शकता। बिस्किटांची पण पावडर तयार झालेली आहे, मस्त बारीक होईल तोपर्यंत ही पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे। एक मोठं बाउल घ्यायचं आहे, त्यामध्ये तयार केलेली पावडर टाकायची आहे आणि यामध्ये आपल्याला दूध लागणार आहे। पाव वाटी आपल्याला दूध लागेल, तर यात दूध टाकायचं आणि याचा गोळा तयार करायचा आहे। गणपती बाप्पांचा आवडतं पदार्थ म्हणजे मोदक, तर हे मोदक आता विविध प्रकारे बनवले जातात। खूप व्हरायटी या मोदकामध्ये आलेली आहे, तर ही रेसिपी जी आहे ती खूप स्वस्त आहे, घरच्या साहित्यात आपण बनवू शकतो आणि झटपट होणारी आहे। तर आपण संकष्टी चतुर्थी असते किंवा कुठलीही चतुर्थी म्हणा, ऐन वेळेवर जर आपल्याला मोदक बनवायचे आहे तर हा पर्याय खूप सुंदर आहे आणि झटपट होणारा आहे। तर आता आपल्याला याचा उंडा तयार करायचा आहे, छान मळून घ्यायचा आहे आणि क्रीमी हे पीठ आपल्याला तयार करायचं आहे म्हणजेच उंडा तयार करायचा आहे। लहान मुलांची आवडती गोष्ट म्हणजे चॉकलेट, आणि या चॉकलेटमध्ये जर आपण सुका मेवा टाकला तर ते आणखीनच टेस्टी होतात, स्वादिष्ट होतात। तर लहानपासून मोठ्यापर्यंत आवडणारे हे मोदक बनवायला खूप सोपी आहे। तर आता मी गॅस पेटवून पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये सुका मेवा टाकलेला आहे, तो काही सेकंद मी भाजलेला आहे। त्यानंतर यामध्ये खोबऱ्याचा किस टाकलेला आहे। 2 मिनिट आपल्याला कमी गॅसवरती हे छान भाजून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे। आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये आता आपण चॉकलेटची पावडर टाकलेली आहे। गरम पॅन आहे त्यामुळे चॉकलेट मेल्ट होईल आणि 1 ते 2 चमचे आपल्याला यामध्ये क्रीम टाकायची आहे म्हणजेच साय टाकायची आहे। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि सारण मस्त थंड करून घ्यायचं आहे। मस्त आणि परफेक्ट सारण तयार झालेलं आहे। तर हे एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला एक मोदक बनवायचा साचा घ्यायचा आहे। तर अशा प्रकारचा साचा घेतलेला आहे, त्याला थोडंसं आपल्याला तूप लावायचं आहे। फक्त एका वेळेस तूप लावायचं आहे, नंतर लावायची गरज नाही। जर मोदक सहजासहजी निघला नाही तरच तूप लावायचं, नाहीतर एक वेळ तूप लावून पटापट मोदक आपण यातून काढू शकतो। तर सुरुवातीला मी बिस्किटाचं जे पीठ मळून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे। मोदक कसे बनवायचे आहे तर ते आता आपण आपल्या आवडीनुसार करू शकता। तर मी आपल्या 2 ते 3 मोदक करून दाखवणार आहे, त्यामधला आपल्याला कुठला मोदक आवडला त्यानुसार तुम्ही मोदक करायचे आहे। बोटाने हलकंसं दाबून दाबून यामध्ये हे सारण भरायचं आहे। साच्याचा वरचा भाग म्हणजेच टोक, त्याला सुद्धा थोडासा दाब द्यायचा आणि अलगद हलके हाताने मोदक काढून घ्यायचा। त्याला जे ठसे आलेले आहेत ते जसेचे तसे राहिले पाहिजे। तर बघा, खूप सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे। आता एक वेगळ्या प्रकारचा मोदक आपण करून बघू। तर बिस्किटाचं आवरण ओरून घ्यायचं आहे आणि सुका मेव्याचं जे आपण स्टफिंग केलेलं आहे ते आतमध्ये भरायचं आहे।
बोटाच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित हे चारही बाजूनं बिस्किटाचं आवरण लावायचं आहे. मध्ये होल करायचं आहे आणि त्यामध्ये सुका मेव्याचं सारण भरायचं आहे. असा मोदक सुद्धा दिसायला खूप सुंदर दिसतो, वरून बिस्किटाचं आवरण आणि आतमध्ये सुका मेवा. असेही मोदक तुम्ही करू शकता. व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि अलगदरीत्या हा मोदक काढून घ्यायचा आहे. बघा, दिसायला खूप सुंदर असा हा मोदक दिसतो. आणखी एक मोदक करून दाखवते. आधी आपण सारण टाकलेलं आहे, ते व्यवस्थित दाबायचं आहे आणि त्यानंतर चॉकलेटचा गोळा टाकायचा आहे. तर आपण असं 2 ते 3 लेयर वेगवेगळे बनवू शकता, म्हणजे एक लेयर सुका मेवा, बिस्किटाचं लेयर, परत सुका मेवा आणि बिस्किटाचं लेयर, अशा प्रकारे आपण मोदक बनवू शकता. व्यवस्थित दाबायचं आहे आणि अलगदरीत्या हा मोदक बाहेर काढायचा आहे. खूप सोप्या पद्धतीने हे टेस्टी स्वादिष्ट मोदक तयार होतात. दिसायलाही खूप सुंदर आहेत, त्याचबरोबर ते खायला अप्रतिम चवीचे आहेत. रेसिपी आवडली तर उद्या अनंत चतुर्दशी आहे, तर असे मोदक नक्की बनवा आणि सर्वांना सरप्राईज द्या. क्रीमी चॉकलेटी सुका मेव्याचे मोदक आपले तयार झालेले आहे. दिसायलाही खूप सुंदर आहेत, तसेच खायलासुद्धा अप्रतिम चवीचे आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे चॉकलेट मोदक जर आपण फ्रीजमध्ये ठेवले तर ते आणखी खायला खूप सुंदर लागतात, ते कडक होतात, कारण याच्यामध्ये क्रीम आहे, मलई आहे, तर ते बाहेर ठेवल्याने थोडेसे नरम होतात. तर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर त्याचा स्वाद घ्या. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला घंटीचं बटन असते त्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून येणारे पुढील व्हिडिओ तुम्हाला त्वरित मिळतील. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद मंडळी.